कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतावजी देशमुख 50 क्विंटल प्रति एकर घेणारे महाराष्ट्राचे सुपुत्र शेतकरी आणि काय त्यांना म्हणू शकतो, एक तज्ञ म्हणा की एक सायंटिस्ट म्हणा, एक प्रयोगशाला म्हणा, असं खूप सारे काम त्यांनी केले आहे. कॉटन गुरुशी खूप वर्षांनी जोडलेले आहे आणि उत्पन्न वाढवणं हे त्यांचा मुख्य उद्देश आहे. शेतामध्ये आपण संवाद कसं साधून झाडांशी आपण कसं बोलू शकतो, त्यांना काय पाहिजे ते कसं देऊ शकतो आणि ते नियोजनबद्ध काम केलं तर 50 ते 100% पर्यंत तुमचं उत्पन्न वाढू शकते. तर सचिन भाऊ. हा सर. सचिन भाऊ, अमृतराव देशमुख नाव ऐकलं आहे का केव्हा? हो सर, ऐकलं आहे, पण त्याच्या शेतात व्हिजिट पण दिले सर. काय म्हणतो? हो सर, अमृतरावजी तुमच्या शेतात आलेले आहे सचिन भाऊ. अरे वा, थँक्यू. हा, आता सचिन भाऊ तुमच्याकडे काय उत्पन्न मिळत आहे सध्या, सरासरी काय आहे कापसाचा उत्पन्न मध्ये, सोयाबीन मध्ये थोडा शेअर करा ना. सर, सोयाबीन मध्ये यावेळेस तर सर खूप लॉस मध्ये काम आहे आमच्या गावाकडे सर यावेळेस. आणि कॉटन मध्ये पण सर तसाच झाला सर, पिंक बोंड होऊन जाणार सर कॉटन मध्ये पण खूप यावेळेस. तर कॉटन मध्ये किती उत्पन्न असेल एकरी दादा? एकरी तसं तर बघितलं तर आपण 6-7 वरच थांबलेली आहे कास्तकरी. 6-7 क्विंटल मध्ये? हो सर, कोरडवाऊ आणि सर ओलिता मध्ये पण सर 6-7 क्विंटल मध्ये यावेळेस एवढे बोंड होईल. हो सर. अमृतराव जी नमस्कार. नमस्कार. 6-7 क्विंटल प्रति एकर वलित मध्ये पण शेती करायची की सोडून द्यायची? सचित भाऊ आपल्या शेतावर आलेले आहेत का? हो सर. हा, पाहू द्या ना मला थोडस त्यांना. त्यांचं हे व्हिडिओ बघता येणार का राजेंद्र? तुम्ही व्हिडिओ ऑफ केलाय ना सचिन भाऊ? हो हो सर. हा, त्यांची रेंज कमी आहे अमृतावजी म्हणून व्हिडिओ. चालते चालते, म्हणजे ओळखत आहे, म्हणजे आता लक्षात येते ना पाहिलं की. हो हो, बरं बर. सचित भाऊ कोण्या वर्षी आलते आपण आपल्या शेतात? गेल्याच वर्षी आलो होतो सर. बरं, यावर्षी मग केलं नाही का काही थोडंफार? नाही केलं ना सर, तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे खूप काही केलेलं आहे. दिशा पासून केलेली आहे यावेळेस. असं का? 5-1-7-1 या पद्धतीत लागवड केली? नाही, या पद्धतीत नाही, पण आम्ही थोडस 4-3 मध्ये लाटू सर. अरे बाप, ते लय कमी झालं. ते दाटून गेला असेल ना कापूस मग? हो, थोडा दाटून गेला. पिंग, हा पिंग बोंड जे म्हणतो आपण ते वास्तविक नाही साहेब. बोंड जे आहे ते वेगळं आहे. पहिले आपण लागवडची पद्धती बघा, करायचं तर 100% नाही तर नाही करणं बरं आहे. काय म्हणता अमृतावजी? हो, आता सचित भाऊ आपण जे सांगतो की नाही 100 गुणाचा पेपर आहे, तुम्ही याच्यातले प्रश्न सोडवता किती हे महत्वाचे आहे. नाही बरोबर आहे. आणि तुम्हाला काय पण फायदा झाला पाहिजे हेच उद्देश आहे सचिन भाऊ. याच्यामध्ये आमचं कुठेही कमर्शियल अँगल नाही आहे ना. हे प्रदर्शन शेत तुमच्याकडे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, त्याच्यासाठी काही चार्जेस आम्ही घेत नाही. आता सचिन भाऊ आपल्या भागातले आपल्या परिसरातले सर्व काय कापसं उपटून टाकले, आता फक्त आपलाच एक चालू आहे. 11.5 क्विंटल पहिला निघला आणि आता हे 6 क्विंटल 17 क्विंटल निघायला आणि निम्मे पण झालं नाही, आणखी चालूच आहे. हा हा. आणि म्हणून आता मी जसं तुम्ही म्हणता की सोयाबीन बी खूप कमी झालं, सोयाबीन पण आपल्या भावाला समजा शेजारी 2 क्विंटल 4 क्विंटल ज्यावर आमच्या गावात कोणा झालं नाही, पण मला 12 ते 14 क्विंटल सोयाबीन पण झालं. हा, आणि महत्वाचं गोष्ट कसं की निसर्ग समजला पाहिजे, निसर्गासोबत चालायचं जमलं पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी, त्याची हेल्थ वगैरे हे ते सर्व नियोजन समजलं पाहिजे. म्हणून आमचे वारंवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विनंती आहे की आम्हाला थोडंफार शेत द्या. पहा ना, सोयाबीन मध्ये जर 10 क्विंटल जर उत्पन्न जर कमी जर झालं तर आम्ही भरपाई करून देतो. कापसामध्ये तसंच आहे, है की नाही? तर तुम्ही जर केलं समजा या पद्धतीने, आपण या पद्धतीनं तर आपण
येऊ सांगू समजा कॉटन गुरु माध्यमातून समजा अमृत पॅटर्न आणि कॉटन गुरु यांच्या संयुक्त मनाने समजा दोन्ही जर आपण आपल्या शेतात आपल्या परिसरात जर आपल्याला 100-200 एकर शेत आम्हाला जर दिलं तर आम्ही नक्कीच करून दाखवू. ठीक आहे ना सर, करू ना सर. तुमच्या डायरेक्टर मध्ये तुम्ही बघू शकता ज्याच्या पण शेतात शेत तुमचा राहणार आहे, त्याची मालकी तुमची राहणार आहे, त्याचं उत्पन्न पण तुमचं राहणार आहे. आणि भाऊ तुम्ही तुम्हालाच मिळणार आहे. आता तुम्ही आपल्या शेताला आले म्हणल्यावर तुम्हाला काय सांगायची आवश्यकता नाही, कारण आता तुम्हाला माहित आहे की आपण कोणतंही मायक्रोन्युट्रियन्स कोणतं काही आगाव असं काही सांगत नाही आणि शेतकऱ्याचं कसं भलं होईल समजा याच्याबद्दलच आम्ही मार्गदर्शन करतो असतो ना. आणि शेतकऱ्याला फुकट जे करतो आपण देतो ना त्याचं महत्व वाटत नाही, एवढंच खंत आहे. बरोबर आहे. खूप वर्ष आम्ही हे करून बघितलं ना, पण ते काय त्याला असं वाटतं की ठीक आहे यांना काहीतरी घ्यायचं द्यायचं असेल म्हणून असे देत आहे फुकट मध्ये. बरोबर, आमचं तर काही प्रोडक्ट नाही, आम्हाला तर काही विकास नाही, ना खत आहे ना बियाणं आहे ना आमचं काहीच नाही. पण हे आता आमच्या शेतामध्ये जे उत्पन्न मिळत आहे ते तुमच्या शेतामध्ये का नाही येत आहे आणि इतके सारे शेतकरी का दुखी आहे, महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण का जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये विदर्भ मध्ये का जास्त आहे, हे प्रश्न कोणी विचारला तर उत्तर कोणाकडे आहे का? नाही सर. बरोबर आहे. हे काय देवाची काय हे आहे का, आपल्याला श्राप आहे का? नाही तसं वगैरे पण काही नाही असं विचारून आपण बसू शकतो का? नाही ना. आणि तुमच्यासारखे प्रगतीशील डायरेक्टर जोडलेले आहे, टाटा ट्रस्ट सारखा ट्रस्ट जोडलेला आहे मागे. बरोबर आहे. 2-3 वर्ष झाली, पाऊस तरी चांगला आहे, त्याला जास्त झाला आहे पण पाऊस आहे तरी. जिथे पाऊस नाही त्याचे तिथे परिस्थिती बघा कशी असेल. याच्या मध्ये आपण कुठेतरी मध्ये रस्ता शोधून आणि अशी शेती करावी की थोडा जास्त पण पाऊस आला तरी पण आपली शेती खराब ना व्हायला पाहिजे. आणि रोग आला तर ते आपल्या शेतापर्यंत येऊन कुठेतरी थोड्या प्रमाणात येऊन निघून जायला पाहिजे. 30-40% नुकसान तर कुठे सहन होणार आहे, त्याचे डॉक्टर असा पाहिजे. हो, आणि ते आपण स्वतःपासून सुरुवात केली ना, तुमच्या गावापासूनच केली. तुम्ही आता किती शेतकऱ्यांना घेऊन येऊ शकता अमृतरावजीचा देशमुखच्या शेताला सांगा? 10-20-100-500 नाही शक्य ना ते. पण तुमच्या गावात असं शेत असलं तर सर्व कास्तकार पोहोचू शकतात. पोहोचतील. तुम्हाला बोलवण्याची गरजच नाही ना दादा. ते शेत स्वतः बोलवणार त्यांना. असं शेत बघितलं नाही तर बघा हो कसं शेत आहे. 1/2 किलोमीटर 1 किलोमीटरवर आपला असा शेत उभा आहे जिथे 20-20 क्विंटलचा उत्पन्न कापसामध्ये मिळत आहे, 15 क्विंटलचा सोयाबीन मध्ये मिळत आहे. बरोबर आहे. ओके नाही. आणि उत्पन्न ज्याचे आहे त्यालाच ते पैसे मिळणार आहे, तुम्हाला किंवा तुमच्या शेतकऱ्याला, है ना. तर ते करून घ्यावं, कारण की जे जो दिखता है वो बिकता है. आपण दाखवल्याशिवाय हे स्वप्न कसंही शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये बसू शकणार नाही की तुमचं उत्पन्न कापसामध्ये 25-30% वाढू शकतो, सोयाबीन मध्ये 15-20% वाढू शकतो बोलून समाधान होणार आहे का? त्यांना विश्वास बसणार आहे का? आता ते 6-7 घेत आहेत. काय म्हणता सचिन भाऊ? नाही सर, विश्वास तो बसणारच नाही सर. तर आता मी अमृतरावजीचा 50 सांगितलं तर तुम्हाला विश्वास थोडाफार होऊ शकेल. अजून संपूर्ण होणार असं मी सांगत नाहीये, थोडाफार गेलाय तिकडे. पण दुसऱ्या शेतकऱ्याला सांगितलं तर ते काय म्हणणार, जोक आहे हंबग आहे. बरोबर आहे सर. आहे ना, हे तर सगळे म्हणतात पण घेऊ शकत नाही कोणी. आता आपण 50 तर म्हणत नाही, 20 तरी घेऊ शकतो ना आपण. तुमच्या शेतात कापूस कमीत कमी 10-11 महिने चालला पाहिजे तरच कापूस परवडते, नाही तर 1-2 वेचण्यासाठी कापूस परवडत नाही. आता 2-2 वेचण्यामध्ये शेतकऱ्यांनी काढून टाकलं आणि 5-6 महिने त्याला ठेवलं, तुम्ही विचार करा कमाई किती झाली आणि खर्च किती झाला याचे हिशेब कोण करणार आहे? खर्च जास्त होत आहे सर शेतीमध्ये. बरोबर आहे की नाही? ज्या कापसाला 150 दिवस आपण साठवून ठेवले, 180 दिवस त्याला 1 महिन्यामध्ये काढून याच्यासाठी टाकला की आपल्याला इथे काय भवितव्य दिसत नाहीये आणि शेतामध्ये आपण रोगच रोग बघत आहोत. आता याचा विरोध कशाला दिसत नाही? कुठे कोणी शेतकरी उभा राहून बोललेला आहे की आता उपाय मला द्या,
एकही एफपीओ ने कुठे कोणता प्लॅटफॉर्म सांगितलंय का याचा उपाय आम्हाला दे, नाहीतर आम्ही शेतीच करणार नाही. एक ऍग्री बिल साठी तुम्हाला पटत नाही तर 1-1 लाख शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचत आहे आणि जे आपल्या शेतामध्ये ज्यांनी हाहाकार मचवला आहे 3 वर्षांनी ते बोनसड साठी एकही एफपीओ एकही शेतकरी का उभा राहत नाही, का फक्त कॉटन गोरीने अमृतरावला वाटत आहे की हे तुमच्यासाठी घातक आहे, तुम्हाला दिसत नाही शेतामध्ये? पण आपण काय ऍक्शन घेणार नाही तर ते आपोआप सॉल्व होऊन जाणार आहे का? हा बरोबर. आणि आतापासून जर आपण आळी आळी म्हणले समजा तर आपले आणखी 2 वर्ष वाया जाणार आहे. तर हे फक्त बोंडसड आहे आणि हे बॅक्टेरिया पासून येते, याच्यावर आम्ही काय म्हणतो की डागाजी आणि समजा की एवढे काय आम्ही 3 वर्षापासून भरपूर असे निवेदन दिलेले आहे. तर 4-4 राज्यांमध्ये आम्ही गेलेलो आहे, जे नाही ते केलेलं आहे समजा. आणि इतकं ठामपणे सांगतो ना की बोंडसडच आहे म्हणून, परंतु एकही समजा शास्त्रज्ञ आपल्याला आतापर्यंत म्हणला नाही की तुम्ही काहून चुकीचं बोलायले. आता आम्ही निवेदनाद्वारे पण सांगितलं आहे की तुम्ही या चर्चासत्र घडवा, आम्ही तुमच्यासोबत बोलतो, परंतु आतापर्यंत एकही चर्चासत्र यांनी घडवलं नाही. आणि ही किती दुर्दैवी गोष्ट आहे ना. आम्ही त्यांना बोलत होतो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा, कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमची भेट घ्यायला तयार आहोत. कोणत्या शेतमध्ये बोलवायचं आम्हाला बोलून तुम्ही आडी दाखवा, आम्ही तुम्हाला बोनसड दाखवतो. कोणत्या प्रमाणात जास्त आहे तुम्ही सांगा, पण अजूनपर्यंत कोणी उत्तर दिलेलं नाही त्याचे. आता 5-6 दिवसापूर्वी नागपूरच्या जेथे संशोधन केंद्र आहे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचं समजा, तेथे सर्वात मोठं खर्च जास्त आहे, सर्वात जास्त शास्त्रज्ञ आहेत तेथे. तेथे मी पूर्ण शूटिंग काढून आणलेली आहे, 100%-100% आता त्याच्यातले बोंडस पुरे पूर सडलेले आहे. आणि त्यांना पण म्हणलं की एकच आळी दवाखा 1,000 रुपये घ्या. आता सध्या त्याच्यात आळी कुठेही नाही, परंतु 15 साला त्याचा ताळी होती. त्याचं जत्रा काय होते समजा, बोंडसड. आम्ही म्हणत नाही की अडी येत नाही, पण पहिले अडी आहे की पहिले बोंडसड आहे ते आमचा प्रश्न आहे. हा महत्वाचा ना. आणि म्हणून आम्ही म्हणतो ना शेतकऱ्याला तुम्ही चला 100-150 लोक शेतकरी त्यांच्या शेतात. आता हे जे दाखवले तुम्ही आले हे पहिलं आहे समजा की हे सुरुवातीला असा टचचा पडते असं अधू सुरुवातीला. आणि हा आणि याच जे हे आहे समजा त्याच्या म्हणजे चिकट आवरण असते की नाही त्याच्यामध्ये ती पूर्ण त्याच्यात ते पॉयझन होते आणि पूर्ण असं कथ्या किंवा काळपट कलर येते आणि नंतर बोंड सडते. हे बॅक्टेरिया पासून आहे. आता त्याच्यात जर बोलतो म्हणजे आणखीन भरपूर वेळ लागेल समजा. हा बॉल फुटला नव्हता, हे आम्ही फोडला बॉल म्हणजे आळी असेल तर नंतर आता त्याच्यामध्ये अडी येणार आहे. आता याच्यात कसं आहे की एक आळी आहे समजा, एक फकडी ज्याची जी फकडी म्हणतो आपण, ती काय करते की पातीवर किंवा त्याच्या फुलावर अंडे टाकते आणि त्याच्यातून आळी तयार होऊन नंतर ते बोंडात जाते. बोंडात केव्हा जाते की ते परिपक्व ज्यावेळेस 40-42 दिवसाला म्हणजे बोंड झाल्यापासून 42 दिवसात त्याच्या सरकी त्याच्यात घर होते तयार. आणि त्यावेळेस ते वरून छिद्र करून मधात जाते आणि त्याच्यातली सरकी 1 किंवा 2 पाकळ्याच खाते. बाकीच्या त्याचं जे आयुष्य चक्रीमान म्हणजे 21-22 दिवसाचं जेव्हा आहे तेवढं ते संपून जाते आणि कोस अवस्थेत जाते. आणि नंतर 2-3 पाकळ्या समजा चांगल्या फुटतात आणि 2 पाकळ्या फुटतच नाहीत. परंतु बोंडसड असा आहे की त्याची एकही पाकळी फुटत नाही, 100% ते बोंड गळून पडते. आळ्या होते तर 1 नाही 2-2, 4-4 आळ्या होते. तर आता एक याचं कसं आहे की एक गोष्ट आहे सडलेली वस्तू आहे, एखादा आपण तिच्या जर डब्यात ते जर सडलेली वस्तू टाकली, डबा जर पॅक आपण जर केला आणि 15 दिवसाला जर उघडून पाहिला आपण तर त्याच्यात 100% आळ्या होते है की नाही. एकही बोंदे फुटलेला नाही. हा हा होते. आणि याला आम्ही उघडलं खोललं तर त्याच्या मधून काय निघालं बघा, हातून फोडला आपल्याला त्याला आपण त्याला तर असं निघालं सडलेलं आतमध्ये. तर हे महारोगाचं आहे आणि याचा उपाय लगेच मिळायला पाहिजे, नाही तर शेतकऱ्याचं अजून नुकसान होणार आणि आपण बोंद अडीची दवाई टाकत जाणार, 1,000,000,000-1,00,000 रुपयाची दवाई आपण खरेदी करणार, कंपन्यांना फायदा होणार, त्यांचे बंगले बनणार आणि आपले घर विकून जाणार.
असं आहे ते. आणि वाटत असेल तुम्हाला समजा तर ते काही शास्त्रज्ञ जर येत असतील तुमच्या परिसरात कुठे जर शेतात असं जर असेल तर आम्हाला बोलू, आम्ही येतो स्वतःच्या खर्चा येतो आम्ही, आणि नंतर मग सांगा की आम्ही बघतो त्यांना की बोंड अळी काय आणि बोंड सड काय. ना आता ते आमचं बोलणं तर चालूच आहे. पालकमंत्री जे तुमचे आहे सचिन भाऊ बच्चू भाऊ कडू त्यांना मी एक निवेदन दिलं आहे परवा दिवशी मंत्रालयामध्ये भेटून प्रत्यक्ष. ऐकतायत ना? हो सर, हो सर. है ना, त्यांना दिला आहे. त्यानंतर दादाजी भुसे यांना दिला आहे कृषी मंत्री. आता सोमवारी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियामध्ये देणार आहोत आणि IMC मध्ये देणार आहोत आणि केंद्रीय कृषी मंत्रीकडे पाठणार आहोत. त्यांना आता वेळ नाही कारण की तिकडे ऑलरेडी शेतकऱ्यांच्या एजिटेशन चालू आहे. पण तरी पण आपलं निवेदन जाणार आहे आणि IMC आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया त्याला फॉलो करणार आहे. CCI शी पण बोलणं झालं, त्यांनी पण सांगितलं की आम्ही पण मंत्र्यांपर्यंत तुमचे हे निवेदन पोहोचून देतो. है ना, तर कसं असलं पाहिजे शेत आणि कसं आहे आपलं शेत. मनोज भाऊ मी पण पाठवतो 3 ते 4 हजार आपण पण फॉर्म भरून घेतलेले शेतकऱ्याकडून है ना. आता पाठवणं नक्की आहे, हे सर्वांना आपण ते द्यायचंच आहे. बरोबर, सोडायचं नाही याला अमृतरावजी, कारण की शेतकऱ्यांचं सतत नुकसान चालू आहे. नाही नाही, भयानक नुकसान आहे ना. आणि काय तुटी मुटकी समजा हे गव्हर्नमेंट कडून पैसे भेटते त्यांना काय भरती होत नाही. आणि कापूस असं पीक आहे की खूप मोठा रोजगार याच्यामधून लागणार आहे. बरोबर, आणि खूप अपेक्षा होती ना. सोयाबीन मध्ये नुकसान झालं तर यावर्षी सर्व अपेक्षा कापसावर होती आणि त्यानंतर कापसावर शेवटी आला ना एक रोग आणि लोकांना कळत नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये येतो म्हणजे तुमचा सर्व खर्च झालेला आहे, त्याच्यानंतर जर हा रोग आला तर कसं आणि कसा शेत असू शकतो आपला दादा. तुम्ही बॉल मोजू नाही शकत, 200-250. आता अमृतरावजींनी जे प्रयोग केले 400 बॉल एका झाडावर येऊ शकत आहे अशी शक्यता आहे आणि आपल्याला 15-20-25 बॉलाने समाधान होतो आहे. तर आमचा मन दडत आहे हे बघून की इतका कमी उत्पन्न मध्ये कसं तुमचा खर्च निघणार आहे. कमाई तर सोडा, शेतीमध्ये जे समृद्धी मिळाली पाहिजे आमच्या हिशोबाने, शेतीमधून खर्चच निघत नाही तर समृद्धी तर खूप लांबचा विषय आहे. हा सचिन, सचिन भाऊ. हा सर, ऐकायला की नाही आता सचिन भाऊ, पुढच्या वर्षी तर आपण एक असा एक चांगला आणखीन याच्या पडता पुढे जाऊन आपण एक चांगला प्रयोग केलेला आहे. त्याला कमीत कमी 500 कैऱ्या बोंड 100% कमीत कमी लागतील असा पण केलेला आहे. परंतु आपल्याला एकच भीती आहे समजा की या बोंडसळीची याच्यावर जर विजय जर मिळवला आपण समजा बोंडसळीवर जर औषध जर निघलं समजा तर शेतकऱ्याला म्हणजे एवढा काय नफा कापूस पीक देऊन जाणार आहे. आणि खरंच ते पांढर सोनं जे म्हणत होतो आपण ते पांढर सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु याच्यावर महत्वाचं आहे की संशोधन होऊन याच्यावर औषध निघणं महत्वाचं आहे की बोंडसड नेमकी का न होते, एक का बियाण्यात फरक आहे का, आपल्या पाऊस पडते परतीचा पाऊस याच्यामुळे काय होते का, औषधामुळे कोण्या होते का, हे आणि हे संशोधन करणं महत्वाचं आहे. है ना, तर आता तुमच्यावर आहे बॉल, तुमचा कोर्ट मध्ये आहे सचिन भाऊ. सचिन भाऊ तायडे काय विचार करत आहे. आणि सचिन भाऊ कसं आहे की आता शेतकरी एकत्र यायला फार कठीण आहे. शेतकऱ्यात कसं आहे की निगेटिव्ह शेतकऱ्यामध्ये जास्त असल्यामुळं काय झालं की आता हे जे तुम्ही जे ग्रुप आहेत MPO आहे समजा हे एकत्र येऊ शकते. समजा येणं जर एकत्र जर आले समजा सर्वच्या सर्व पहा ना एक क्रांती होऊन जाईल. हो बरोबर आहे तुम्ही. है ना,